नमस्कार मित्रांनो, मी साहिल पटेल पुन्हा एकदा आपल्या भेटीला एका नवीन व्हिडिओसोबत. तर आज आपण आलेलो आहे केळवलीला. जसं की तुम्हाला दाखवलं की तो बोर्ड होता केळवली गावाचा, आणि आपण इकडे आलेलो आहे कारण भटकंतीसाठी. इथे एक वॉटरफॉल आहे आणि आपण तो आज एक्सप्लोअर करणार आहे. साधारणपणे साताऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती हा गाव वसलेला आहे. मी वाटेमध्ये जास्त व्हिडिओज घेतलेले नाही आहेत. त्याचं रिझन असं की आपल्या मोबाईलला जास्त स्टॅबिलिटी नाही आहे आणि व्हिडिओज घेण्या एवढा वेळही नव्हता, कारण की आम्ही ही जर्नी खूप उशिरा चालू केली. साधारणपणे 1 वाजता आम्ही साताऱ्यामधून निघालो, परंतु मला नाही वाटत की ती योग्य वेळ निघण्यासाठी. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही जेवढं पॉसिबल आहे तेवढं सकाळी लवकर निघा. आपल्याला आधीच खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनवरतीच भेटेन. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे. तुम्ही माझ्या बागा बघताय, भन्नाट असा वाहत असलेला धबधबा. अशी अनेक ठिकाणं लपलेली आहेत की जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्यातील हा एक धबधबा आहे की जो मला खूप आवडतो, आणि तेथील दृश्य खरंच विहंगम दृश्य आहेत. मी लास्ट इयरसुद्धा केवलीचा हा ट्रेक म्हणू शकतो किंवा ही सफर केली होती. त्यावेळेस पावसाळा चालू होता आणि या त्यावेळेस एवढं बघायला आम्हाला काही भेटलं नव्हतं. आम्हाला यावेळेस वॉटरफॉलच्या अगदी जवळ जायला भेटलं, त्यावेळेस आम्ही वॉटरफॉलच्या एवढं जवळ गेलो नव्हतो. आणि मागं बघताय तो वॉटरफॉल दिसतो बरं का. आणि जळू हा प्रकार असतो ना, तो पाहायला खूप लागतो, तो रक्त सुसरू येतो
आणि प्रत्येकाच्या पायावर साधारणपणे 7-8 जास्तच असे भयानक असे जळूचा जाळं विणलं होतं. जास्त काही त्रास होत नाही. तोही अनुभव थरारक होता आणि आजचाही अनुभव थरारक होता. तर मी सजेस्ट करेन सातारा एक्सप्लोअर करायचं असेल तर मेन म्हणजे हा धबधब्याला नक्कीच भेट द्या. साताऱ्यापासून 8-10 किलोमीटर अंतरावरती गजवडी हे गाव आहे. गजवडी फाटा ह्या फाट्यावरती दोन रस्ते फुटतात. एक जातो सज्जनगडकडे, दुसरा जातो तो परळीकडे. आपल्याला परळी मार्गे तो रस्ता शेवटपर्यंत कुठेही सोडायचा नाही आहे. तो रस्ता जिथे एंड होतो तेथे हे केवली गाव आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. केवली गावामध्ये आल्यानंतर प्लीज कृपया करून मास्कचा वापर करा. गावामध्ये माणसांना त्रास नको यासाठी एक प्रिकॉशन म्हणून आपण सिटीमधून येतो. गावाकडे जास्त प्रादुर्भाव नाही आहे, आपल्यामुळे काहीही त्रास कोणाला होऊ नये यासाठी मास्कचा यूज करा. धन्यवाद.